हाँ, बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांड बीओडी सीवेज और एनी वेस्ट वाटर कंटेनिंग बोथ एरोबिक एंड अनएरोबिक बैक्टीरिया माइक्रो ऑर्गेनिज्म विच कैन ब्रिंग अबाउट द ऑक्सीडेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड प्रेजेंट इन इट व्हेन द डिकम्पोजिशन टेक्स प्लेस इन प्रेजेंस ऑफ फुल ऑफ ऑक्सीजन द सम नॉन ऑब्जेक्शनेबल स्टेबल एंड प्रोडक्ट्स सच एज कार्बन डाइऑक्साइड सल्फेट और फॉस्फेट एंड नाइट्रेट्स produces this is called as a decomposition aerobic decomposition organic matter plus free O2 objectionable order products having no organic matter plus free O2 products having non-objectionable order. Next part anaerobic bacteria when the presence of free oxygen below a certain level just in absence of air then anaerobic bacteria brings about the decomposition producing products having objectionable order such as H2S, CH4, NH3. Organic matter products having objectionable order. Sometimes, two types. First type is a BOD, biological oxygen demand. And second type is COD, chemical oxygen demand. There are two types. First is BOD, biological oxygen demand. And second is COD, chemical oxygen demand. बीओडी मध्ये आपण एरोबिक अनएरोबिक बॅक्टेरिया यूज करतोय. सीओडी मध्ये आपण काय करतोय, केमिकल्स यूज करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं केमिकल आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटॅशियम डायक्रोमेट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, K2Cr2O7. सीओडी मध्ये केमिकल्स आहेत, बीओडी मध्ये बॅक्टेरिया आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लक्षात. हा विकास, विकास काय म्हणता येईल, एकाला एरोबिक बॅक्टेरिया, दुसऱ्याला अन एरोबिक बॅक्टेरिया. एकाला पीओडी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, सेकंड आहे त्याला सबन काय म्हणतो, सीओडी. नेक्स्ट पार्ट पीओडी, किंवा त्याला सबन काय म्हणतो, डेफिनेशन ऑफ बीओडी. डेफिनेशन क्लिअर दिसते. बीओडी रिप्रेझेंट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग द बायोलॉजिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. कोण कंटिन्यू करते डेफिनेशन ऑफ बीओडी? साक्षी, B11. यस सर. हाँ, बीओडी बीओडी रिप्रेजेंट्स द क्वांटिटी ऑफ ऑक्सीजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ड्यूरिंग द बायोकेमिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. गुड. मुलामध्ये? हाँ, बीओडी रिप्रेझेंटेड द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ड्यूरिंग द बायोकेमिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. गुड. बीओडी रिप्रेझेंट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझम साठी जो ऑक्सिजन लागतोय ड्युरिंग द बायोकेमिकल डिग्रेडेशन, डिग्रेडेशन म्हणजे आपण तुकडे करतोय, अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. या ठिकाणी जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणतो, एरोबिक. येईल सांगता बघा. बीओडी रिप्रेझेंट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग बायोकेमिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. लक्षात, सिंपल आहे. पीओडी डिटर्मिनेशन सिंपल. द टेस्ट कन्सिस्ट ऑफ मेजरमेंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट ऑफ द सॅम्पल बिफोर अँड आफ्टर इन्क्युबेशन. इन्क्युबेशन म्हणजे आंबवणे. ऍट 20 डिग्री सेल्सिअस अँड फॉर 5 डे द डिफरन्स बिटवीन ओरिजिनल ऑक्सिजन कंटेंट अँड अनयुज्ड ऑक्सिजन ऑफ सोल्युशन आफ्टर 5 डेज गिव्ज बीओडी. येईल का लक्षात, कोण सांगते डिटर्मिनेशन? एकदम सिंपल आहे. त्या टेस्ट मध्ये आपण काय करतोय,
original oxygen content and oxygen used after 5 days at 20 degrees Celsius and 5 days. संगता का कुनाला बीओडी डिटर्मिनेशन हाँ कुनाला मंतो अपन बीओडी डिटर्मिनेशन जा टेस्ट में अपने काय करायचे इनक्यूबेशन करतो आहे 20 डिग्री सेल्सियस 5 डेज ओरिजिनल ऑक्सिजन आणि 5 दिवसानंतरचा ऑक्सिजन शिल्लक राहिलेला किंवा अनयूज्ड ऑक्सिजन त्याला आपण काय म्हणतो बीओडी डिटर्मिनेशन. हाँ कोण कंटिन्यू करते बीओडी डिटर्मिनेशन. BOD determination. This test consists of measurement of dissolved oxygen content of sample before and after incubation at 20 degrees Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of solution after 5 days give BOD. Good. Mulimade. Mulino. May I, sir? BOD determination. This test contains the measurement of the dissolved oxygen contents of the sample before sample before and the after inclusion of 20 degrees Celsius for 5 days. The difference between the original oxygen or original oxygen contents and unused oxygen of solution after 5 days given BOD. एकदम सिंपल आहे. सांगता येईल का बघा काय म्हणता येईल. द टेस्ट कन्सिस्ट ऑफ मेजरमेंट ऑफ दिस टेस्ट कन्सिस्ट ऑफ मेजरमेंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट ऑफ सॅम्पल बिफोर अँड आफ्टर इन्क्युबेशन ऍट 20 डिग्री सेल्सियस फॉर 5 डेज. द डिफरन्स बिटवीन ओरिजिनल ऑक्सिजन कंटेंट अँड अनयुज्ड ऑक्सिजन ऑफ सोल्युशन आफ्टर 5 डेज गिव्ज बीओडी. इन्क्युबेशन म्हणजे आंबवणे आणि या ठिकाणी वॉटर सॅम्पल आपण युज करतोय त्याचं या ठिकाणी टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सियस फॉर 5 डेज. त्या टेस्ट मध्ये आपण काय करतोय दोन्हीचा फरक काढतोय डिफरन्स काढतोय. कोणाचा डिफरन्स काढतोय ओरिजिनल ऑक्सिजन कंटेंट अँड अनयुज्ड ऑक्सिजन शिल्लक राहिलेला ऑक्सिजन ऑफ सोल्युशन आफ्टर 5 डेज. म्हणजे या टेस्टला 5 दिवस लागतंय त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियस आहे त्या सॅम्पलला आपल्याला इन्क्युबेशन करावं लागतंय आंबवावं लागतंय आणि सुरुवातीचा ऑक्सिजन आणि 5 दिवसानंतर शिल्लक राहिलेला ऑक्सिजन त्याचे आपण जर डिटेक्शन केलं तर त्या टेस्टला आपण काय म्हणतो बीओडी डिटर्मिनेशन. हा कोण सांगते कंटिन्यू बीओडी डिटर्मिनेशन. मुकुंद BOD represent the quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during the biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under the aerobic condition. Good. ठीक आहे डेफिनेशन राईट करताय डेफिनेशन ला. ओके सर. डेफिनेशन ला राईट करा. BOD represent the quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during the biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under aerobic condition. Determination. This test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 20 degrees Celsius for 5 days. The difference between original oxygen content and
unused oxygen of solution after 5 days gives BOD. The test मध्ये आपल्याला काय करायचं आहे, dissolved oxygen content कोणाचा determine करायचं आहे, sample चा before and after incubation. Incubation म्हणजे आंबवतोय आपण ते sample 20 degree for 5 days. The difference between original oxygen content and unused oxygen of solution after 5 days. येते लक्षात? हाँ, सांगता येईल का कुणाला एक पाच मिनिटांनी? हाँ, बीओडी डिटर्मिनेशन पाच मिनिट वेळ घेऊन सांगता येईल कुणाला? येस नो? हे काय विचारले तुम्हाला? तुम्हाला जे लक्षात आले ते सांगता येईल का? बीओडी डिटर्मिनेशन कुणाला म्हणायचं किंवा कसे काय ऍड्रेस ते? पाच मिनिटांनी सांगता येईल? येस सर. हाँ ठीक आहे, पाच मिनिटांनी सांग. कंप्लीट झालं, सांगता येईल कोणाला? हा मुलीमध्ये स्वतः सर, द टेस्ट ऑफ बीओडी दॅट इट्स मेजर द ऑक्सिजन कंझ्युम्ड बाय बॅक्टेरियल फॉर्म डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर्स. ठीक आहे, नेक्स्ट. गुड. बीओडी डिटर्मिनेशन. हा प्रतीक. This test contains the measurement of dissolved oxygen before and after the incubation at 20 degrees Celsius and measurement of remaining oxygen and difference between remaining oxygen and oxygen consumed by bacteria and microorganism is called BOD. Good. Next. BOD determination. Beraber. हाँ, अविनाश संख्या है बी 46. अविनाश साक्षी बी 11 बी ओडी डिटरमिन. हाँ
BOD determination. This test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 200 Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of solution after 5 days gives BOD. Good. Snehal, B01. Definition sangta hai? Snehal. B01. Snehal, definition of BOD. कौन सांगत आहे डेफिनेशन? श्रीराम सांगत आहे. बीओडी रिप्रेझेंट द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग द बायोकेमिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर वेस्ट वॉटर अंडर द एनएरोबिक कंडिशन. गुड. Next. Devki, B26. Determination of BOD. This test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 20 degrees Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of solution after 5 days use BOD. Next. Sir, continue. Sir, can we say BOD is it is the measurement of oxygen before and after incubation? Incubation at 20 degree and 5 days. For 5 days. Okay. Sanket continue karta definition. Yes, sir. This test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 20 degree Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of the solution after 5 days gives BOD. Definition, Sanket. Sir, definition? Start la pan definition bagitli. Ho sir. BOD represents the quantity of oxygen required by bacteria and other microorganism during the biochemical degradation and transformation of organic matter present in the wastewater during aerobic condition. Good. Next, kon continue karta hai? Dhanasri, definition and determination, B04. Yes, sir. Definition and determination of BOD. Definition of BOD. BOD represent the quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under aerobic conditions. Determination, this test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 20 degrees Celsius for 5 days. Difference between original oxygen content and used oxygen of solution after 5 days gives BOD. कोणते शब्द आहेत? इन्क्युबेशन म्हणजे आंबवणे सगळ्यात महत्वाचं काय, त्यामध्ये कोणता शब्द येतो? इन्क्युबेशन. इन्क्युबेशन म्हणजे काय? आंबवणे. आणि इन्क्युबेशन आपण 5 days साठी करतो. सुरुवातीचा ऑक्सिजन आणि अनयुज्ड ऑक्सिजन, 5 डे नंतरचा ऑक्सिजन जर आपण डिफरन्स काढला तर आपल्याला काय मिळतो? बीओडी. ठीक आहे. हा सर. नेक्स्ट. गौरी.
गौरी कंटिन्यू करता है डी 17 डेफिनेशन डिटरमिनेशन. यस सर. डेफिनेशन एंड डिटरमिनेशन ऑफ बीओडी. बीओडी रिप्रेजेंट द क्वांटिटी ऑफ ऑक्सीजन रिक्वायर्ड बाय बैक्टीरिया एंड अदर माइक्रोऑर्गेनिज्म ड्यूरिंग biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under anaerobic condition. And BOD determination, the test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 200 degrees Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of solution after 5 days give BOD. Good. Ye lakshat definition determination. त्यानंतर काय इम्पॉर्टन्स ऑफ बीओडी. इम्पॉर्टन्स कुणाला म्हणतोय, बीओडी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन सिवेज ट्रीटमेंट. सिवेजच्या ट्रीटमेंट साठी आपण सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणतोय, ऍज इट इंडिकेट अमाऊंट ऑफ डिकम्पोजेबल ऑर्गॅनिक मॅटर इन सिवेज. आपल्याला जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला काय करायचं आहे, डिकम्पोज करायचं आहे. कोणत्या ठिकाणी हो ते सिवेज मध्ये. लार्जर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिकम्पोजेबल मॅटर ग्रेटर विल बी द बीओडी. लार्ज डिकम्पोजेबल मॅटर असेल तर बीओडी हाय आहे. इट हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन पोल्युशन कंट्रोल ऍज इट इनेबल अस टू डिटरमाइन द डिग्री ऑफ पोल्युशन ऍट एनी टाइम इन द सिवेज ट्रीटमेंट. सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला काय विचारलं जातं, इट इज एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम पर लिटर ऑर पीपीएम. बीओडी हे सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे. कशाची टेस्ट आहे, पोल्युशन कंट्रोलची टेस्ट आहे. पोल्युशन कंट्रोलची टेस्ट असेल तर आपण त्याचं युनिट जे इट इज एक्सप्रेस्ड बीओडी कशामध्ये एक्सप्रेस करतो, मिलीग्राम पर लिटर ऑर पीपीएम. पीपीएम म्हणजे काय, पार्ट्स पर मिलियन. सांगता येईल युनिट ऑफ बीओडी इट इज एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम पर लिटर ऑर पीपीएम. काय म्हणता येईल बघा, इम्पॉर्टन्स ऑफ बीओडी. कुणाला म्हणतो इम्पॉर्टन्स, importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicate the amount of decomposable organic matter in sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. Large decomposable matter asel tar BOD greater hai. It has special significance in pollution control as it enables us to determine degree of pollution at any time in sewage treatment. It is expressed in kashamadhe tela express karto apan milligram per liter or ppm. Abuli, importance of BOD. Yes sir. Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates the amount of decomposable organic matter in the sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables us to determine the ठीक आहे. गुड राज. इम्पॉर्टन्स ऑफ बीओडी. बीओडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन सीवेज ट्रीटमेंट एज इट इंडिकेट्स द अमाउंट ऑफ डिकम्पोजेबल ऑर्गेनिक मॅटर इन द सीवेज. लार्जर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिकम्पोजेबल मॅटर ग्रेटर विल बी द बीओडी. इट हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन पॉल्युशन कंट्रोल एज इट इज इनेबल यूअर्स टू डिटरमाइन द डिग्री ऑफ पॉल्युशन at any time in sewage stream. It is expressed in milligram per liter or ppm, parts per million. Good. Next. Mukund. Importance of BOD. BOD is the most important in sewage treatment as it indicates the amount of decomposable organic matter in sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has special significance in pollution control as it enable to determine the degree of pollution at any time in sewage stream. It is expressed in milli per liter or ppm. Good. Praveen. Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates the amount of
decomposable organic matter in sewage, larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has special significance in pollution control as it enables us to determine the degree of pollution at any time in the sewage stream. It is expressed in milligram per liter or ppm. Adesh. Important of BOD. BOD is most important in sewage. Importance of BOD. BOD is the most important in sewage treatment as it indicates the amount of decomposable organic matter in the sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables us to determine the degree of pollution in any time in sewage stream. It is expressed in milligram per liter or ppm. Good. Sneha, importance. Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates the amount of decomposable organic matter in the sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables us to determine the degree of pollution at any time in the sewage treatment. It is expressed in milligram per liter or ppm. कौन सांगते हो? Unit of BOD is milligram per liter or ppm. Milligram per liter or ppm. Parts per million. Good. ppm म्हणजे काय? Parts per million. BOD determination short मध्ये कौन सांगते? आवाज येत नाही व्यवस्थित. बीओडी डिटर्मिनेशन तुम्हाला जे लक्षात आले ते कोण सांगते व्यवस्थित सांगू शकताय? कोण डिटर्मिनेशन? बीओडी डिटर्मिनेशन एक्झॅक्ट काय तुमच्या भाषेत? इट इज द मेजरमेंट ऑफ ऑक्सिजन बिफोर अँड आफ्टर इन्क्युबेशन ऍट 20 डिग्री फॉर 5 डेज. संकेत आहेत का? येस सर. Importance, Sanket? Importance. First, importance of BOD. It is BOD is the most important in sewage treatment. Good. Next. As it indicates the amount of decomposable organic matter in the sewage. Larger the concentration of decomposable matter, the greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables us to determine the degree of pollution at any time in the sewage stream. Good. Ada answers deta hai, kon deta hai baga? B10 Swapnali. Yes sir. Period kite ho BOD test sir? Timing kite? Kite BOD kite divasa sathi vaparto apan? 5 days. Temperature 200 degree Celsius. 200 nahi tithe 20 hai. Sagalyan incorrect hote hai. टेम्परेचर किती आहे सगळ्यांनी करेक्ट करा. 20 डिग्री सेल्सिअस आणि पिरियड फॉर 5 डेज. त्याच्यामध्ये आपण काय करतोय? ओरिजिनल ऑक्सिजन कंटेंट अँड अनयुज्ड ऑक्सिजन कंटेंट आफ्टर 5 डेज. बीओडीचं युनिट कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण बीओडी? ठीक आहे, लक्षात नसेल येत नसेल तरी. कोण सांगते युनिट? समृद्धी. B21 मिलीग्राम पर लिटर पार्ट्स पर. गुड. मिलीग्राम पर लिटर ऑर पार्ट्स पर मिली. सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्हला तो क्वेश्चन विचारला जातो.
Next. कोण सांगते बघा ना पॉवर अक्षय अक्षय पॉवर B51 पॉवर अक्षय ठीक आहे यश कुलकर्णी यस सर हा टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस सर पीरियड फॉर 5 डेज गुड नेक्स्ट युनिट युनिट ऑफ बीओडी मिलीग्राम पर लिटर और पर पार्ट्स मोल पीपीएम पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन त्याच्यामध्ये आपण काय करतो बीओडी डिटर्मिनेशन मध्ये काय डिटर्मिनेशन ऑफ बीओडी मेजरमेंट ऑफ डिसॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट ऑफ सॅम्पल बिफोर इंक्युबेशन गुड नेक्स्ट बिफोर अँड आफ्टर इंक्युबेशन सर नेक्स्ट हा गौरी सांगता येईल का B28 मिलीग्राम पर लिटर और पार्ट्स पर मिलियन टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियस पीरियड 5 डेज गुड साईनाथ काय हा तुम्हाला नाही नेक्स्ट साई राऊत यस सर हा युनिट मिलीग्राम पर लिटर और पीपीएम पार्ट्स पर मिलियन टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियस पीरियड 5 डेज बीओडी मध्ये आपण केमिकल वापरतो का सही राज नो सर मग काय वापरतो आपण बीओडी डिटर्मिनेशन मध्ये बॅक्टेरिया कोणत्या टाइपच्या बॅक्टेरिया आहेत एरोबिक आणि एनएरोबिक बीओडी मध्ये डेफिनेशन मध्ये आपण एकच बॅक्टेरिया युज केले कोणते एरोबिक गुड एरोबिक म्हणजे काय कोणाला म्हणायचं एरोबिक इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड ऑक्सिजन और एअर गुड नेक्स्ट नेहा B09 युनिट मिली पर लिटर पीपीएम नेक्स्ट टेम्परेचर 20 डिग्री सेल्सियस अँड पीरियड 5 डेज कोणत्या टाइपच्या बॅक्टेरिया वापरतो आपण एरोबिक आणि बीओडी मध्ये फक्त आपण एकच टाइपच्या बॅक्टेरिया वापरतोय प्रेझेन्स ऑफ एरोबिक बॅक्टेरिया एरोबिक कोणाला एरोबिक कोणाला म्हणतो प्रेझेन्स ऑफ एअर अँड ऑक्सिजन गुड श्रद्धा सांगताय का डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन मध्ये आपण काय डिटरमाइन करतो कोणाला म्हणतो बीओडी डिटर्मिनेशन काय टेस्ट आहे ते सांगता येईल द टेस्ट कन्सिस्ट ऑफ मेजरमेंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट ऑफ सॅम्पल बिफोर अँड आफ्टर इन्क्युबेशन ऍट At 20 degrees Celsius for 5 days. The difference between the original oxygen content and unused oxygen of solution after 5 days give B. Good. Vikas, day 60. Vikas. नेक्स्ट बीटर 33 गुसारी यस सर बीओडी युनिट ऑफ बीओडी मिलीग्राम पर लिटर और पार्ट्स पर मिलियन नेक्स्ट टेम्परेचर एट 20 डिग्री सेल्सियस पीरियड 5 डेज नेक्स्ट
Bacteria. Aerobic. Aerobic means? In presence of air and oxygen. Good. Warm. काय doubt आहे का? नाही सर ते मगाशी झालं तू नेक्स्ट गायत्री डी 15 यस सर युनिट ऑफ पीओडी पीपीएम सर अँड अँड नाही ऑर ऑर मिलीग्राम पर लिटर युनिट म्हणजे काय मिलीग्राम पर लिटर ऑर पीपीएम पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन बीओडी ही पोल्युशन कंट्रोलची महत्वाची टेस्ट आहे नेक्स्ट त्याचा पीरियड किती आहे 5 डेज टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस या टेस्ट मध्ये आपण काय करतोय सॅम्पलचं किंवा सिवेज सॅम्पलला इन्क्युबेशन करतोय त्याच्यामध्ये कोणत्या टाईपच्या बॅक्टेरिया वापरतो आपण एरोबिक Aerobic means? In presence of oxygen and air. Good. ठीक आहे. काय डाऊट आहे का कोणाला तर? नो सर. गप्प परत एकदा बघायचं रिवाइज करायचं. परत एकदा रिवाइज करू द्या. ठीक आहे. बीओडी डेफिनेशन डिटर्मिनेशन अँड इम्पॉर्टन्स BOD represent the quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during the biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under aerobic condition. BOD determination. This test consists of measurement of dissolved oxygen content of the sample before and after incubation at 20 degrees Celsius for 5 days. The difference between original oxygen content and unused oxygen of solution after 5 days gives a BOD. Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates amount of decomposable organic matter in sewage. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables us to determine degree of pollution at any time in a sewage stream. It is expressed in milligram per liter or ppm. Next, heading taka, chemical oxygen demand or COD. Next part, heading chemical oxygen demand or COD. BOD madhe kutahi apan chemical use karat nahi. Yelka lakshat. बीओडी मध्ये आपण फक्त काय वापरतो बॅक्टेरिया आणि कोणत्या टाईपच्या बॅक्टेरिया युज केलेत आपण एरोबिक एरोबिक म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि त्या सॅम्पल्स आपण इन्क्युबेशन करतो सीओडी किंवा नेक्स्ट पार्ट त्यालाच आपण काय म्हणतो केमिकल ऑक्सिजन डिमांड ऑर सीओडी ठीक आहे